गृह सजावटीसाठी प्रत्येक गृहिणी किंवा क्वचित पुरुष सुद्धा निरनिराळ्या वस्तूंच्या शोधात सदैव असतो. आपल्या घराला शोभा यावी यासाठी सगळे जण आटोकाट प्रयत्न करतात आणि नाविन्याची ओढ असणारे कित्येक जण विविध दुकानं धुंडाळत असतात. इंटेरियर डेकोरेटरने एकदा घर सजवून दिलं की आपली जबाबदारी संपली असं न मानणारे आपल्या घरासाठी नव्या सजावटीच्या वस्तू आणण्यात आपला बराच वेळ घालवतात. पण या सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी मिळाल्या तर तुम्हा आम्हाला आनंदच आहे, नाही का? असंच एक कफ परेडच्या उच्चभ्रू वस्तीतलं दुकान न्यामिनी, जिथे बेड अँड बाथ लिनन म्हणजेच तुमचं बेडरूम आणि बाथरूम सजवण्यासाठी आवश्यक अशा कित्येक गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि मुख्यत्वे या सगळ्या वस्तू कॉटनमध्येच आहेत, कारण कॉटनचा रुबाब इतर कोणत्याही कपड्यात आढळत नाही. यामिनीतल्या या सगळ्या वस्तू दक्षिण भारतातल्या कारागिरांनी बनवलेल्या आहेत. हस्तकलेसाठी प्रसिद्ध असलेल्या या भागातून नित्य नवीन कलाकृती तुमच्या भेटीला येतात. आधुनिक पद्धतीचे बाथरूम सेट्स तर खूपच आकर्षक आहेत. पारंपरिक गमछाचं रूप पालटून त्याला आधुनिक रंगात रंगवण्यात आलंय आणि त्यासोबत बाथरूम मध्ये ठेवण्याचे सोप केसेस, ब्रश ठेवण्यासाठी स्टँड आणि तेही सारख्याच रंगाचे. पडदे, लॅम्पशेड्स, टीपॉट्स, टी ट्रे सुद्धा इथे मिळतात. पारंपरिक स्टीलला वैविध्यपूर्ण आकार देऊन तुमच्या घरातल्या छोट्या छोट्या वस्तूंचं रूप पालटण्यात आलंय. इतकंच नव्हे तर मोठमोठाले पारंपरिक लाकडी चमचे आणि डाव सुद्धा इथे आहेत. उच्चभ्रू घरात या वस्तू फॅशन म्हणून वापरल्या जातात. तसंच पुढच्या बाजूला चामड्याने शिवलेल्या कुशन्स तुमचं लक्ष नक्कीच वेधून घेतील. दाक्षिणात्य विणकरांना प्रोत्साहन मिळावं आणि बेरोजगार हातांना काम मिळावं यासाठी यामिनी संपूर्ण देशभरात प्रयत्नशील आहे. भारतभरात मोठमोठ्या महानगरात यामिनीची दुकानं आहेत. कॉटनचा हा नवा आविष्कार गृहिणींना न आवडला तर नवलच. या वस्तू महागड्या असल्या तरी त्यानं घराला देखणे पण येतं आणि यामुळेच परदेशस्थ सुद्धा आवर्जून इथल्या वस्तू घेऊन जातात. आकर्षक पडदे, विविध प्रकारचे फॅब्रिक्स अशा वस्तू तुमचं मन नक्कीच मोहून घेतात. दिवसभरातला तुमचा थकवा, शीण दूर व्हावा यासाठी हे रंग नक्कीच मदत करतात. हे प्रसन्न चित्त रंग पाहिले की तुमचा मूड सुद्धा प्रसन्न होतो आणि म्हणूनच चार चौघींपेक्षा वेगळं असं घर बनवण्यासाठी यामिनीला नक्कीच भेट द्यायला हवी. आणि आजचा मानसीचा सल्ला सुंदर डोळ्यांसाठी. सुंदर डोळ्यांसाठी अ जीवनसत्वाची गरज असते. यासाठी गाजर, पपई, सोयाबीन, दूध, लाल भोपळा या सर्वांचा आहारामध्ये समावेश करा. उन्हात किंवा झोपून तसंच चालत्या गाडीत, धावत्या गाडीत वाचन करू नका. दिवसातून किमान 10 वेळा तरी डोळे वर खाली फिरवा. अशानं डोळ्यांना व्यायाम मिळतो. डोळ्यांभोवतालच्या त्वचेला काकडी आणि मध लावा. आता उद्या भेटूया. नमस्कार.